ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुधा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था आणि पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ सासवड येथे 26 आणि 27 मार्च रोजी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत सासवडचा पैलवान रितेश मुळीक याने पिसरवेचा पैलवान प्रतीक जगदाळे याला चितपट करून 2023 पुरंदरचा आखाडा मारला। ज्येष्ठ मल्ल तात्यासाहेब भिंताळे यांनी अंतिम कुस्तीचे पंच म्हणून काम पाहिले। माजी खासदार अशोकराव मोहोळ, आमदार संजय जगताप, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, अर्जुनवीर पैलवान काका पवार, पैलवान तात्यासाहेब भिंताळे, कात्रज डेअरीचे संचालक तानाजी जगताप, नगर अध्यक्ष मार्तंड भोंडे, विजय कोलते, सुदाम इंगळे, पैलवान सुलेमान नागरजी आदींच्या हस्ते पैलवान रितेश मुळीकला 31,000 रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, चांदीची गदा आणि मानाचा पुरंदरच्या लाल मातीचा राजा 2023 किताब, तर उपविजेता पैलवान प्रतीक जगदाळे याला 25,000 रुपये रोख, प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी देण्यात आली। सिल्वर जुबली मोटर्सच्या वतीने ही दोन्ही बक्षिसे देण्यात आली। प्रसिद्ध कुस्ती निवेदक पैलवान शंकरण्णा पुजारी यांच्या समालोचनाने आणि कोल्हापूरचे हलगी वादक राजू आबाळे यांच्या हलगी वादनाने आखाड्यात रंग भरला। एकूण 10 गटांमध्ये पार पडलेल्या कुस्त्यांचे वजन गटनिहाय विजेते उपविजेते अनुक्रमे 30 किलो यश भोसले, आर्यन शिंदे 35 किलो, वेदांत पवार, सोहम काळे 40 किलो, सार्थक शिंदे, साहिल बोरकर 45 किलो, प्रणव भांडवलकर, दिलीप जगताप 50 किलो, ओम गायकवाड, वेदांत देशमुख 55 किलो, राहुल कुंभारकर, अक्षय धायगुडे 60 किलो, गौरव घाडगे, आदित्य कुंभारकर 66 किलो, संग्राम जगताप, यशराज काळे 74 किलो, अविनाश गायकवाड, गणेश जगताप आणि खुलागड रितेश मुळीक, प्रतीक जगदाळे सर्व विजेते आणि उपविजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक देण्यात आले। याप्रसंगी प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, तुषार माहूरकर, राजाभाऊ निंबाळकर, अभिजित जगताप, प्रकाश पवार, अंकुश जगताप, बंडूकाका जगताप, बाळासाहेब भिंताळे, चेतन महाजन, ईश्वर बागमार, अक्षय उरसळ, सौरभ कामठे, पुरंदर केसरी पैलवान नितीन मोडक, पैलवान बंटी मोडक, पैलवान प्रतीक जगताप, विजय वडणे, वामनराव जगताप, विठ्ठल मोकाशी, गणेश जगताप, पिनू काकडे, मस्कू दळवी, डॉक्टर सुमित काकडे, डॉक्टर प्रवीण जगताप यांसह हजारो कुस्ती शौकीन ज्येष्ठ मल्ल, पुरंदर नागरीचे सर्व संचालक उपस्थित होते। पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे पैलवान राजेंद्र जगताप, पैलवान बाळासाहेब कोलते, तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव पैलवान रवींद्रपंत जगताप, सदस्य पैलवान मोहन जगताप, पैलवान विनोद जगताप, पैलवान अशोक झेंडे, पैलवान अण्णा कामथे, पैलवान अभिजित मोडक, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उर्वणे, सतीश शिंदे, हरिभाऊ शिंदे, काणिफनाथ आमराळे, दीपक जगताप, प्रशिक्षक पैलवान माऊली खोपडे, आंतरराष्ट्रीय कोच पैलवान तानाजी जाधव उपस्थित होते। पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था आणि श्री शिवाजी शिक्षणच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। अंतिम सर्व कुस्त्या प्रेक्षणीय आणि चितपट झाल्या। पंच म्हणून पैलवान बाळासाहेब भालेराव, पैलवान सागर भोंडवे यांनी काम पाहिले। रवींद्र पंत जगताप आणि जालेंदर काळे यांनी सूत्रसंचालन केले। पुरंदर हवेली मतदारसंघातील मल्लाने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यास अशा मल्लाला माजी आमदार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ स्कॉर्पिओ गाडी देण्याची घोषणा या आखाड्यामध्ये आमदार संजय जगताप यांच्याकडून करण्यात आली। संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी जीवन कड, सासवड। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।